आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीमधील कामगारांना दरमहा तब्बल 12,900 रुपयांची पगारवाढ आणि सुविधा देण्याचा करार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला. या कराराचा फायदा दीपक नायट्रेट मधील 50 कामगारांना होणार आहे. 4 वर्षांसाठी झालेल्या करारानुसार कामगारांना दरमहा 12,900 रुपयांची पगारवाढ तसेच थकबाकीपोटी प्रत्येक कामगारास किमान 4,00,000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मेडिक्लेम पॉलिसी, 60,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. युनियनच्या पूर्वीच्या अध्यक्षांनी कामगारांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने करार 33 महिने रखडला. त्यामुळे कामगार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना युनियनचे सल्लागार व कामगार नेते जितेंद्र घरत यांना अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारलं. या नेतृत्वाने व्यवस्थापनाशी चर्चा करून अवघ्या 7 महिन्यात एक आदर्शवत करार घडून आणला. कामगार हिताचा हा करार लॉकडाऊनच्या काळात कामगारांना न्याय व मोठा दिलासा देणारा ठरला आहे. यावेळी दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जितेंद्र घरत, दीपक नायट्रेटचे व्यवस्थापक भरत सकपाळे, साईड हेड अविनाश परांजपे, उत्पादन व्यवस्थापक विकास वाकडे, सहाय्यक व्यवस्थापक सोपान पाटील, मोहन रांजणेकर, हर्षल पाटील तसेच जय भारतीय जनता कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस राजेंद्र तारेकर, उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, सेक्रेटरी शिवराम म्हात्रे, प्रकाश एडगडे, खजिनदार गणेश पाटील आदी उपस्थित होते. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा कंपन्या लॉकडाऊन झाल्या आणि कंपन्या लॉकडाऊन झाल्या त्याचा पुढचा परिणाम असा होता की या कंपन्यांनी कामगारांचे पगार एकतर दिले नाही, दिले तर कमी करून दिले. अशा वेळेला तुम्ही सांगता की कामावर नाही आला तरी चालेल, पण पगार त्याचा पूर्णपणाने द्यायचा म्हणजे याचा अर्थ कामगाराच्या हिताची जपणूक करणं, त्याची सुरक्षा याची काळजी करणं. या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट लक्ष देते. मी मॅनेजमेंटचं मनापासून अभिनंदन करतो आणि खात्री व्यक्त करतो की जो काही आपल्या या सगळ्या मागणी पाठपुरावा याचा इतिहास या ठिकाणी आपली उजळणी झाली, तर ही उजळणी अशी होती की सुरुवात होती. मला खात्री आहे की काही प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पालिका जे असतील किंवा आपले प्रतिनिधी त्यांनी सांगितलं होतं की अजून कंपनीला अपेक्षित अशा पद्धतीचं उत्पादन किंवा कंपनी अपेक्षित अशा पद्धतीचा व्यवसाय हा करता येत नाही आहे, त्यामुळे या बाबतीत तुम्ही सहकार्य करा. आणि मला वाटतं की आम्ही जितेंद्र घरात आणि आम्ही सगळ्यांनी जर अप्रोच ठेवला हा कुठेही अकरा स्थळपणाचा नव्हता, आम्हाला आजच झालं पाहिजे, नाहीतर मग आता आम्ही काहीतरी वेगळं पाऊल उचलतो अशी भूमिका आम्ही घेतली नाही. लवकरात लवकर झालं पाहिजे ही भूमिका आमची होती, कारण शेवटी ती कामगारांची मागणी होती. आणि एकीकडे थोडं असं असतं की कितीही मॅनेजमेंटनी सोबत घेऊन चालायचा प्रयत्न केला तरी कुठल्या तरी एखाद्या टप्प्यावर अविश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला लागतं. मला आनंद आहे की हे लवकरात लवकर मिटवण्यासाठी कंपनीनं पुढाकार घेतला आहे. जितेंद्र घरत असतील किंवा सर्व सहकारी असतील या सगळ्यांच्या सोबतीनं पुढच्या कालावधीमध्ये आमचे सगळे कामगार सहकारी उत्पादनाच्या बाबतीमध्ये तुमच्या ज्या काही कामगारांच्याकडून अपेक्षा आहेत त्या समजून घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन देतील. आणि अपेक्षा व्यक्त करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया की हे जे तुमचे सगळे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश मिळावं. आनंदाची गोष्ट एवढीच वाटते की आज भारत देशात आणि जगभरात पूर्णपणे कोरोनाची साथ चालू आहे. सर्व ठिकाणचे कारखाने मॅनपॉवर कमी करत आहेत, पगार कमी करत आहेत, परंतु दीपक नायट्रेटचे भरत सकपाले असतील, पालकर साहेब असतील, त्यांनी खरोखर अतिशय चांगली भूमिका याच्यामध्ये घेतली. आणि पाठिंबाचा करार जो 7,000 ते 7,500 झाला होता तो ये वेळेला 13,000 गेला. आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कोणताही टप्प्याटप्प्याने ही अमाऊंट दिली जाणार नाही. जे काही 13,000 रुपये वाढले ते पहिल्या महिन्यापासून यांना कामगारांना देता येईल. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगू इच्छितो की आतापर्यंत मॅनेजमेंटच्या सर्व ठिकाणी भूमिका अशा असतात की ॲग्रीमेंट झाल्यानंतर 2-4 महिन्यांनी त्या एरियाचे येणारे पैसे कामगारांना दिले जातात. परंतु या मॅनेजमेंटला मध्ये आम्ही एक रिक्वेस्ट केली होती की पार्ट पेमेंट तुम्ही करा आणि मॅनेजमेंटने त्या विनंतीला सुद्धा मान देऊन लोकांना 1,80,000 रुपये दिले होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.